आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो हेअर स्ट्रेटनिंगच्या बाबतीतला असणार आहे. हेअर स्ट्रेटनिंग कसं करायचं, ते करावं की करू नये, परमनंट हेअर स्ट्रेटनिंग करावं की करू नये, जे आपण टेम्पररी हेअर स्ट्रेटनिंग हेअर स्ट्रेटनरने करतो ते कसं करायचं, ते करायच्या आधी काय काळजी घ्यायची आणि ते केल्यानंतर काय काळजी घ्यायची, ह्या बाबतीतला हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट आणि शेअर देखील करा. चला तर मग सुरुवात करूया. परमनंट हेअर स्ट्रेटनिंग केव्हा करायचं? जर तुमचे केस व्यवस्थित चांगले असतील, जाड असतील, ते गळत नसतील, तरच तुमच्यासाठी परमनंट हेअर स्ट्रेटनिंग हा उपाय चांगला ठरू शकतो. मी स्वतः 2 वेळा परमनंट हेअर स्ट्रेटनिंग केलेला आहे, मला चांगले परिणाम जाणवलेले आहेत. पण केस आता मी थोडेसे पातळ झाल्यामुळे हेअर स्ट्रेटनिंग फक्त टेम्पररी जेव्हा मला गरज वाटेल तेव्हाच करते. तुमचं जर केस गळत नसतील, व्यवस्थित असतील आणि फार फुललेले किंवा फ्रिजी होत असतील तर हेअर स्ट्रेटनिंग तुमच्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो. हेअर स्ट्रेटनिंग करायच्या आधी जेव्हा आपण केस शॅम्पूने व्यवस्थित वॉश करायची, कंडिशनर लावायचा, कंडिशनर लावून झाल्यानंतर परत ते वॉश करायचे हेअर्स, आणि 15-20 मिनटं झाली वॉश करून झाल्यानंतर थोडेफार सुकत आले की हेअर सीरम जे आपण वापरतो, हेअर प्रोटेक्टिंग सीरम किंवा दुसरं जे सीरम आपण वापरतो ते आधी अप्लाय करून घ्यायचं. इथे मी लिवॉनचं सीरम आहे जे मी आता वापरते, हेअर स्प्रे आहे हा लिवॉनचं. त्यानंतर अशा एका मोठ्या कंगव्याने केस हळूवार विंचरायचे. हेअर सिरम आहे ते मी वापर केलेलं आहे, त्यानं केस अशा मोठ्या कंगव्याने केस व्यवस्थित विंचरलेले आहेत. आता मी केस पूर्णपणे सुकू देईन आणि त्यानंतर हेअर स्ट्रेटनिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवेन. तर सगळ्यात आधी काय करायचं, मधून भांग पाडायचं, 2 सेक्शन करायचे आणि 1 सेक्शन मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे बोने टाय करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला छोटीशी केसांची जी सेक्शन आहे तो काढायचा आणि बाकीचे सगळे केस सिक्युअर करून घ्यायचे एखाद्या क्लिपने दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर हा जो हेअर स्ट्रेटनर आहे हा फिलिप्स केराशाईनचा हेअर स्ट्रेटनर आहे. हा मी मिंत्रावरून ऑनलाईन मागवला होता. याची मूळ किंमत 1900 आसपास होती पण मला सेलमध्ये तो 1350 आसपास मिळालेला आहे. लॉकवाला बटन आहे याला, अशा प्रकारे वरून लॉक खोलल्यानंतर हे ओपन होतं. त्यानंतर ह्याला 2 असे स्विच आहेत, एक मीडियम स्विच आणि एक मोठा स्विच जो असतो हाय लेवलचा. त्यानंतर हा लाईट्स असा पेटलेला दिसतो, 2 स्विच आहेत हे. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्ट्रेटनिंग करायला घ्याल तेव्हा कंगव्याने असं सेक्शन पाडून अशा प्रकारे कंगव्याने ते होल्ड करायचे आणि त्वचेला न चिकटता डोक्याच्या त्वचेपासून अगदी थोडंसं लांब पकडायचा हेअर स्ट्रेटनर आणि थोडासा दाब देत खालीपर्यंत घेऊन येत जायचं. अशा प्रकारे 1-3 सेकंदसाठीच फक्त होल्ड करायचं हेअर स्ट्रेटनर केसांवरती, जास्त वेळ नाही पकडायचा. अशा प्रकारे प्रत्येक सेक्शन काढून घेत जायचे थोडे थोडे आणि हेअर स्ट्रेटनरने ते पकडत अशा प्रकारे स्ट्रेटनिंग करत यायचं आहे. जास्त वेळ केसांवरती स्ट्रेटनर होल्ड करायचा नाही, फक्त 2-3 सेकंदसाठीच अशा प्रकारे होल्ड करत खाली यायचं आहे. अशा प्रकारे बाकीचे सगळे सेक्शन्स केसांचे पाडून घेत छोटे छोटे हेअर स्ट्रेटनिंग करत यायचं आहे. हे हेअर स्ट्रेटनिंग करायला मला 20 मिनटं बरोबर लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता स्ट्रेट हेअर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आता जो सेक्शनमधून पाडून घेतला होता केसांचा तो एका साईडचा मी पूर्ण स्ट्रेटनरने स्ट्रेट करून घेतलेला आहे आणि बाजूचा जो आहे तो अजून करायचा आहे. तर आता दोन्ही सेक्शन मी स्ट्रेट करून दाखवते हेअर्सचे. तुम्ही पाहू शकता हेअर्स अगदी स्ट्रेट झालेले आहेत, आपला पूर्ण लुक बदलतो स्ट्रेटनिंग केल्यामुळे. तर हेअर स्ट्रेटनिंग कसं करायचं ह्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा आणि हो, तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कळवा. सोबत घंटीचं बटन देखील प्रेस करा ज्यामुळे मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल. व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.